अनलॉकच्या प्रक्रियेनंतर घरफोडीमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये वाढ झाली होती आणि विशेषतः नेरूळ भागामध्ये काही घरफोड्यांमध्ये झोनवनमध्ये काही घरफोड्यांमध्ये वाढ झालेली होती. यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनकडून एक स्वतंत्र पथकाची निर्मिती केली होती. त्याप्रमाणे नेरूळच्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडचे दोन API एक मोरे आणि घेवडेकर ह्या दोन अधिकाऱ्यांच्या सोबत एक टीम तयार केलं होतं. त्यांनी अनेक दिवस मेहनत करून ह्याच्यामध्ये कळवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या दोन आरोपींना अटक केलेली आहे एका गुन्ह्यामध्ये. CR नंबर 215/21 नेरूळ पोलीस स्टेशन. याच्यामध्ये महारूप शेख वयवर्ष 23 आणि युसुफ शेख वयवर्ष 27 या दोन घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांना अटक केली. त्यांना 1 तारखेला आणि 3 तारखेला अटक करण्यात आली होती. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्यांनी नेरूळमधल्या 4 घरफोड्यांची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून या घरफोड्यांमध्ये चोरीस गेलेलं सुमारे 147 ग्रॅमचे सोने आणि चांदीचे दागिने असा 6,10,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. हे दोन्ही सराईत घरफोडे असून यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे ठाणे मुंबई नवी मुंबईमध्ये दाखल आहेत. त्याच्यामध्ये हा 1 नंबरचा आरोपी जो आहे महारूप शेख याच्यावर 9 तर युसुफ शेख याच्यावर 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. नेरूळ पोलीस स्टेशन याच्यामध्ये अधिक यांनी कुठे कुठे घरफोड्या केल्यात किंवा कसे याबाबतचा तपास करत आहे. ओके.